हॅलो, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू अवर चॅनल. तर संध्याकाळची वेळ आहे आणि इथे फिश फ्राय बनवणं चालू आहे. तर फिश फ्राय बनवण्यासाठी सगळ्यात आधी फिश धुवून घेतलेली आहे आणि सिम्पली त्यामध्ये लाल तिखट, हळद आणि मीठ ॲड केलेलं आहे. आणि फिश धुताना लिंबू टाकून फिश धुवायची आहे, त्यामुळे त्याचा जो वास असतो ना तो नाहीसा होतो, वास येत नाही. तर फिश मॅरिनेट करून ठेवलेली आहे आणि त्यासोबतच मटण आणलेलं आहे, तर त्याला मी शिजवण्यासाठी ठेवणार आहे. कांदा, टोमॅटो टाकलेला आहे, अद्रक, लसूण, हळद, बस एवढं टाकून शिजवण्यासाठी ठेवलेलं आहे. आणि यावर आहे ना एक ताट ठेवून त्यामध्ये पाणी टाकणार आहे, त्यामुळे आपण यामध्ये गरम पाणी टाकण्यासाठी गरम एक्स्ट्राचं पाणी करण्याची गरज पडत नाही. तर आणि सोबतच मी कणिकही मळून घेणार आहे. तर कोथिंबीर टाकलेली आहे आणि एकदा पूर्ण फिरून घेतलेलं आहे. तरी ते कणिक मळवणं स्टार्ट केलेलं आहे, मीठ टाकलेलं आहे आणि कणिक मळणं सुरू केलेलं आहे. तर संध्याकाळची तयारी चालू आहे आणि हे आलेले आहेत, कारण हे फिश फ्राय करणार आहेत आणि मी फक्त पोळ्या करणार आहे आणि जे भाजी बनवायची आहे ती बनवून घेणार आहे. तर थोडीशीच भाजी बनवायची आहे कारण फिश फ्रायसुद्धा बनवायची आहे त्यामुळे. आणि ह्यावेळेस तुम्हाला एडिटिंग थोडी डिफरंट वाटत असेल, कारण ह्यावेळेस आहे ना मी दुसऱ्या ॲपमध्ये एडिट केलेला आहे, कारण काइन मास्टरला खूप सारा प्रॉब्लेम येत आहे, त्यामुळे 2 दिवसापासून व्हिडिओ आलेला नाही आहे, कारण एडिटिंगच होत नाही आहे. कारण माझ्याकडून काइन मास्टर डिलीट झालं आणि जे नवीन काइन मास्टर घेतलेला आहे त्याला खूप मोठा प्रीमियम आहे आणि तो प्रीमियम अफोर्ड करण्याजोगा नाही आहे, त्यामुळे आणि त्याचा एकतर लोगो येतो आहे आणि एडिटसुद्धा व्यवस्थित होत नाही आहे, खूप सारा प्रॉब्लेम येत आहे, त्यामुळे मी ना थोडं अवॉइड केलं एडिट करणं. तर मला दुसऱ्या ॲप शोधण्यासाठी खूप वेळ लागला. तर 2 दिवसापासून मी हे काम करत होते, त्यामुळे एडिटिंगही झाली नाही, व्हिडिओ शूटही झालेला नाही आणि शॉर्ट्स तर बिलकुल आलेले नाही आहेत. कारण शूट म्हणजे शॉर्ट्स शूट केलेले आहेत, पण एडिट करून पोस्ट करण्यासाठी एडिटिंग ॲप ही योग्य जरी मला पाहिजे ती मला भेटत नव्हती, त्यामुळे मला एवढा सारा प्रॉब्लेम आलेला होता. तर फायनली आता ही एक ॲप भेटलेली आहे मला, तर त्यामुळे थोडं मला वाटतं आहे की आता इझी होईल. कारण एखादी नवीन ॲप जर घेतली आणि त्यामध्ये शिकण्यासाठी सुद्धा खूप वेळ लागतो. तर मला कारण नवीन नवीन एडिट करणं यामध्ये एवढं लवकर जमलं नाही मला, पण तरी मला थोडी सोपी वाटली ही, त्यामुळे मी ही घेतलेली आहे. हॅलो, नमस्कार. तर तुम्ही व्हिडिओ बघितला असेल तर आम्ही बनवलेली आहे फिश फ्राय. फिश परत ठेवली ना, परत मायक्रोवेवमध्ये ठेवलेली. आणि इथे मी ना भाजीसुद्धा बनव इथे भाजी बनवलेली. पोळ्या झालेल्या आहेत, तर आता फक्त राहिली फिश बनवायची, तेवढी झाली ना. आम्ही करणार आहोत जेवण, नंतर राहील किचन आवरण्याचं. बेबी खेळत होती, तर बेबी बघा कसं करलंय. बेबी हॉल तिकीट इथे माझ बाबू होमवर्क करतोय. जेव्हा पाहिजे ते मॅथचा होमवर्क करत असतोय. करून ते हा वाचलं ते तर हा आहे नेक्स्ट डे. नेक्स्ट डेला मी पोळ्या स्टार्ट केल्या आणि माझी पोळी तुटली. तर कधी कधी होतं असं. तर पूर्ण ओरिजिनल व्हिडिओ दाखवलेला आहे, कारण मी हा स्किप केल्यानंतर ठीक आहे म्हटलं जाऊ द्या, कारण प्रत्येकाकडून होत्या ह्या चुका. तर आणि ह्या 2-3 दिवसानंतर तर माझे पेपरसुद्धा आहे, तर त्यामुळे मला थोडीशी एक्झाम प्रॅक्टिस करायची आहे, त्यामुळे व्हिडिओ जास्त प्रॉपर निघत नाही आहेत. थोडेफार जे काही व्हिडिओ निघते ते तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर हे हा जो व्हिडिओ आहे तो 2 दिवसाचा आहे. तर इथे आता पूर्ण सकाळचा स्वयंपाक आवरलेला आहे, तर मी आता पूर्ण किचन व्यवस्थित करत आहे. जे काय आहे ते पूर्ण नीटनेटकं जागच्या जागी लावणं स्टार्ट केलेलं आहे. तर हे दूध 2 ठिकाणी होतं, एकत्र करून ठेवलेलं आहे. बाकीचे जे बरण्या वगैरे आहे ते जागच्या जागी लावलेल्या आहेत. पोळ्या वगैरे सगळ्या व्यवस्थित झाकून ठेवणार आहे.
आणि मला आहे ना ही भाजीसुद्धा खुडायची आहे, ही सकाळीच घेतलेली आहे मी। तर इथे भाजी तर कोणी खात नाही, तर मला इथे पराठे वगैरेच बनवावं लागतील। नंतर मी इथे पिण्याचं पाणी लावून देणार आहे, कारण पिण्याचं पाणी हे मी सकाळी लावून देत असते, जार एकदा धुवून घेते आणि पिण्याचं पाणी लावून दिलं की दिवसभर मग लावण्याची गरज पडत नाही। तर दोन दिवस लावण्याची गरज पडत नाही, मला दोन दिवसातून एकदा जार लावावा लागतो, कारण एक जार मला दोन दिवस हा जातो। तर हे असं सकाळची घाई चालू असते आणि सोबतच पेपरची पण थोडीफार तयारी करायची आहे, थोडेफार व्हिडिओ बघायचे आहे, सरांनी PDF दिलेले आहेत ते वाचायचे आहेत। तर ही अशी खूप सारी कामं आहेत माझ्या मागं, सोबतच बेबी तर एवढं तंग करत असते। आता बेबी रडत होती, बेबीला पाहिजे होते पैसे, तर बेबीला पैसे सापडले नाही त्यामध्ये। नंतर संध्याकाळ झालेली आहे, आम्ही आलेले आहोत बाहेर। तर मला खायचा होता मसाला डोसा आणि यांचं जेवण झालेलं होतं, कारण यांनी आज आईच्या घरी जेवण केलं होतं संध्याकाळचं, यांनी आणि आरवनी, बेबी आणि मी राहिलेली होते, त्यामुळे मला मसाला डोसा खायचा होता आणि बेबी माझ्यासोबतच खाणार आहे। तर ऑर्डर केलेला आहे बेबीसाठी प्लेन डोसा आणि माझ्यासाठी मसाला डोसा। तर तुम्ही या मसाला डोसा खायला, आणि इथे मी फर्स्ट टाईम आलेली आहे या स्पॉटवर मसाला डोसा खाण्यासाठी। तर खूप फेमस स्पॉट आहे, तर मला खूप दिवसापासून यायचं होतं, तर फायनली आज मी आलेले आहे, कारण आम्ही 2-3 वेळेस गेलो होतो तर ते बंदच होतं, तर फायनली आज आलेले आहोत। तर कसा वाटला ब्लॉग कमेंटमध्ये नक्की सांगा, परत भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये। ओके बा।